पारशिवनी शहर के मंगलवार की गुरुवार को अचानक छमाछम बारिश होने से निचले इलाकों में रहने वाली झुग्गी झोपड़ियों एवं घरों में बरसात का पानी घुसने से जनजीवन अस्त व्यस्त हो गया। गुरुवार की सुबह करीब 9 बजे झमाझम बारिश शुरू हुई, जिसमें शहर के अन्य इलाकों में पानी जमा हो गया। पानी निकासी के लिए परेशानी होने से यह पानी लोगों के घरों में घुस गया, जहां पे गंगाबाई गणपत नागपुरे, शालिक कचरू नागपुरे, सदाशिव रामाजी मुलतेली, एकनाथ दुबे, कांता देवचंद मुड़े एवं अन्य के घरों में बरसात का पानी घुसने से भारी नुकसान हुआ है। जहां के घरों में रहने वाले लोगों के सामान, अनाज, बिस्तर, अन्य सामग्री पूरी तरह से पानी में भीग जाने से नुकसान हुआ है। वहीं इन लोगों के घरों में पानी घुसने से उन्हें रहने का ठिकाना तक नहीं रहा। जबकि शहर में विकास के नाम पर नालियों का काम किया गया, फिर भी यह काम करते समय नालियों को ऊपर बनाने से निचले भाग में रहने वाले घरों में पानी घुस जाने से आज इन निवासियों को बड़ी मुसीबत का सामना करना पड़ रहा है। बरसात आने के पहले ही इस तरह के हालात शहर में दिखाई देने से आने वाली बरसात के दिनों में भारी मुसीबत का सामना करना पड़ सकता है। इस तरह के हालात विकास कामों की वजह से निर्माण हुए हैं, जिसके लिए पूरी तरह स्थानिक विधायक जिम्मेदार होने का आरोप नुकसानग्रस्तों ने लगाया है। पारशिवनी के अखाड़ा इलाके में हाल ही में आदिवासी महोत्सव मनाया गया, जहां पर नृत्यांगना हेमा मालिनी का कार्यक्रम रखा गया था। इसके लिए रात भर में ही इस इलाके में नाली रास्ते का काम विधायक के आदेश से आनंद फानंद में किया गया था, जो लोगों के लिए आज मुसीबत का कारण बनता जा रहा है। विकास के नाम पर वाहवाही लूटने के लिए काम करने की वजह से आज लोगों को मुसीबत का सामना करना पड़ रहा है। वहीं नगर पंचायत प्रशासन इस ओर अनदेखा कर लोगों को राहत देने की बजाय मुसीबत में धकेल रहा है। इस तरह के हालात पारशिवनी शहर में निर्माण किए जा रहे हैं, जबकि इलाकों में पानी निकासी के लिए उचित व्यवस्था कर लोगों को राहत देना आवश्यक होते हुए भी अपनी मनमर्जी से प्रशासन द्वारा किसी और को खुश करने के लिए इस तरह के काम किए जा रहे हैं। इस तरह का आरोप लगाते हुए स्थानिक विधायक पर लोगों में रोष दिखाई दे रहा है। जहां बारिश की वजह हुए नुकसानग्रस्त परिवारों को प्रशासन द्वारा तत्काल आर्थिक सहायता देने की मांग सलीम बघाड़े ने की है। क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुवारा दिवसन महोत्सव साजरा करण्यात आलेला होता। तो कार्यक्रम साजरा करण्याकरिता माननीय आमदारांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात घाई गडबडीने जे विकासाचे काम केलेले आहे, त्याच्यामध्ये इथे जे नाल्या जे होत्या त्या नाल्या पूर्णपणे सिमेंटीकरण करून पॅक करण्यात आलेले आहे, आणि त्याच्यामुळे गावातून येणारं जे पूर्ण पाणी आहे ते लोकांच्या घरामध्ये घुसून राहिलेलं आहे, आणि इथे जवळपास या वस्तीमध्ये 50 घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या अनाजाचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या पूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे, त्यांची राहायची सोय सध्या आहे नाही, इथे खूप मोठी परिस्थिती बिघडलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने आणि या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाने काय उपाययोजना करायला पाहिजे, त्याकरिता आम्ही माननीय CEO यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणून राहिल्या की इथे येण्यास मी असमर्थ आहे, मी सध्या काही करू शकत नाही, आणि आमदारसुद्धा फोन उचलायला तयार नाही। आमदारांनी हे विकासाच्या नावानं गावामध्ये हे भकास करण्याचे काम सुरू केलेलं आहे, तरी या आमदारांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून बोलतोय, शहर अध्यक्ष म्हणून बोलतोय मी, आणि तुम्ही स्वतः याचा पंचनामा करावं व जे पीडित लोक आहे यांना मोबदला मिळून द्यावा अशी मी विनंती करतो। पाणी घुसलेलं आहे आणि पूर्ण गहू तांदूळ आपल्या दुकानाचं माल वगैरे सर्व पूर्ण ओलं झालेलं आहे, आणि वाकरा वगैरे सगळं गद्दी वगैरे सगळं पूर्ण ओलं झाले आहे, भांडे कुंडे चप्पा पूर्ण घरामध्ये असं वाळल्यासारखं होऊन गेलं आहे। तुमचं घर कुठं विषय होता? घर आमच्या मातीचं नाही, घरकुलचा काय विषय होता? घरकुल आमचं एक वर्षापासून आमचं मंजूर केलं आहे, पण अजून शिवो मॅडमने आणखी पर्यंत सही दिलेली नाही आहे। त्याले आम्ही आपल्या हिशामध्ये दोनच रूमा बांधून असं म्हणलं होतं, तरी त्यांनी सही दिलेली नाही। आता अधिकारी वगैरे आले होते का? हे अधिकारी वगैरे जेली फोन केलं पण ते बिन एक बिन फोन आलेले नाही। अखाडा इथं ग्राउंड आहे, या ग्राउंडमध्ये हेमा मालिनी यांचं नृत्य आमदार आशिष जयस्वाल यांनी ठेवलेलं होतं। तिला जाण्यासाठी त्या आखाड्यामध्ये रोड बनवायचं म्हणून एक ओपन नाली होती, आणि त्या ओपन नालीमधून पूर्ण गावाचं पाणी पास व्हायचं, पण त्या ओपन नालीमध्ये पॅक नाली करून शनी ते पॅक नाली करून तिला रस्ता जाण्यासाठी नृत्यही केलं, आणि ते पॅक नाली केल्यामुळे पुऱ्या गावातलं पाणी नागपुरे यांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। आम्ही हे नाली बनवायच्या वेळेस सगळं विरोध केला, सगळे विरोध करून त्यांनी लेबरला वापस पाठवलं, सगळं केलं, तरी आमचं 353 दाखल करून किंवा पोलिसांची कारवाई करून अशी धमकी देऊन जबरदस्तीनं नाली बनवण्यात आली, आणि आपले राजकारण पोळीत शेकण्यात आमदारांनी आपलं श्रेय घेतलं, पण गरिबांचा विचार न करता, गरिबांचं काही न करता 353 दाखल करून तुम्ही नाली बनवली नाही, नाली बनवू दिली नाही, तर आम्ही 353 दाखल करून अशी धमकी देऊन
ते नाली पॅक करून पूर्ण गावातलं पाणी नागपूर यांच्या घरात घुसलेलं आहे. अनाज पाणी पूर्ण हे केलेलं आहे. ते सीओ यांना भी सांगितल्यानंतर सीओने भी दखल केली. त्यांनी भी 353 दखल गुन्हा दाखल करून असं सांगितलं. हे सगळं गुन्हेगार आणि जबाबदार आमदार आणि मुख्याधिकारी सीओ मॅडम आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. NBCN न्यूज के लिए पारशिवनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट.